ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या रिक्षा चालकानं पोलिसाच्या डोक्यात कुंडी घातल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. यात पोलिसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन जण अजूनही फरार आहेत. सुदाम चौधरी असं जखमी पोलिसाचं नाव आहे. ते विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सुदाम चौधरी हे रात्रीला आपल्या दुचाकीवरून जात असताना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 सतरमदास हॉस्पिटलच्या रस्त्यावरती हा धक्कादायक प्रकार घडला. काहीच कारण नाही त्यांना, मी काही म्हणजे काहीच बोललो नाही, संबंधच नाही ते दोघांचा विनाकारण. विठ्ठलवाडीचे दोन पोलीस कर्मचारी हे ड्युटी संपून घरी जात असताना त्यांना रिक्षावाल्यांनी इथून चौघांनी मिळून मारहाण केली आहे.